नमस्कार मित्रांनो, मी बाळासाहेब झोरे तुम्हा सर्वांचं मॅथमित्र यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो, तुम्ही मागच्या भागामध्ये बघितलंच आहे की आपण रोमन न्यूमरल्स शिकलेलो आहोत 90 पर्यंत. आज आपण 90 पुढचे रोमन न्यूमरल्स शिकणार आहोत, ज्यामध्ये रोमन न्यूमरल्स 90 to 1000. मग यामध्ये सर्वात महत्त्वाचं काय आहे, तर रोमनमध्ये एकूण फक्त या ठिकाणी दिलेले 9 1 2 3 4 5 6 7 नंबर्स आहेत. हे 7 लेटर्स जर आपल्याला माहीत असेल, आपण 1000 पर्यंत अगदी सोप्या पद्धतीने लिहू शकतो. बघा काय काय आहे, तर रोमनमध्ये जर आय असेल त्याला आपण 1 म्हणतो, हे बघितलेलं आहे आपण. व्ही म्हणजे 5, एक्स म्हणजे 10, एल म्हणजे 50, आता सी म्हणजे 100, डी म्हणजे 500 आणि एम म्हणजे 1000. म्हणजे कसं, आय व्ही एक्स एल सी डी एम, आय व्ही एक्स एल सी डी एम असं लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि हे नंबर जर आपल्याकडे असतील तर आपण 1000 पर्यंत कोणतेही नंबर लिहू शकतो. त्यामध्ये काही रूल्स आहेत, ते रूल्स लक्षात घेऊ. म्हणजे एखाद्या मोठ्या संख्येच्या अगोदर जर छोटा अंक लिहिला तर सबट्रॅक्शन होते. कसं बघूया आपण, तुम्हाला 90 पर्यंत माहीत आहे तर आपण 90 कसं लिहायचं ते बघूया. या ठिकाणी हे किती आहे, सी म्हणजे 100 आणि त्याच्या मागं जर आपण एक्स लिहिला तर काय होतं, या ठिकाणी 10 मायनस मीन्स 100 मायनस 10 इज इक्वल टू 90. सिंपल. आता जर 91 लिहायचं असेल तर हे जर 90 असेल तर 91 कसं असेल, एक्स सी आय, व्हेरी सिंपल. आणि जर 92 लिहायचं असेल तर मग एक्स सी म्हणजे 90 असल्यानंतर आपल्याला हे एक्स सी 90 माहिती आहे, मग एक्स सी आय आय इट इज 92, एक्स सी आय 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 इट इज 93 अँड सो ऑन. नेक्स्ट नंबर 94 अगर लिखना है तो एक्स सी आय व्ही 94, 95 एक्स सी व्ही इट इज 95. तर अशा पद्धतीने आपण लिहू शकतो. जर आपल्याला 100 लिहायचं, आपण 100 कसं लिहिणार, सी इज इक्वल टू 100. आता मित्रांनो आपल्याला 101 लिहायचे, काय करावं लागेल बरं, या ठिकाणी आपण बघूया. 101 सी म्हणजे 100 आणि 1 साठी काय आय, 101 105 बरं. बघा सी व्ही 105. नेक्स्ट 110 सी एक्स 110 बरं. 125 लिहायचं असेल तर बघा 125 कसं, ते 100 + 20 + 5. मग 100 काय येतं आपलं सी, 20 काय येतं, 20 म्हणजे 10 10 म्हणजे एक्स एक्स, आणि 5 काय येतं व्ही, म्हणजे एकंदर आपलं येईल सी एक्स एक्स व्ही म्हणजे 125. आपण थोडंसं मोठं घेऊया यापेक्षाही. आपल्याला आता लिहायचं 160 बघा, 160 मग हे कसं असणार, याच्यामध्ये थोडं लक्षात घ्या. 100 पहिल्यांदा, त्यानंतर 60 किती आधी 50 + 10. आपल्याकडे 50 का घेतला आपण, कारण एल आहे आपल्याकडे 50 साठी. 100 सी, हे 50 एल आणि 10 एक्स, तर हे झालं 160. 150 + 10 इज इक्वल टू 160. मित्रांनो आता जर आपल्याला 200 लिहायचं असेल तर हाऊ इट इज 200, व्हेरी सिंपल. सी म्हणजे 100 आणि डबल सी, दोनदा सी म्हणजे किती 200. इथपर्यंत आले का तुमच्या लक्षामध्ये, समजत असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. आपण पुढचे नंबर बघूया. आज आपल्याला 1000 पर्यंत बघायचं आहे, तर पुढचा नंबर आपण बघू वरचं, पॉज कर त्याला वरच्या आहे तिथं. आता 200 आपण बघितलं, 200 पुढचा नंबर जर आपण घेतला सपोज 300, तर 300 काही प्रॉब्लेम नाही आपल्याला, कारण आपण एक नंबर 3 टाइम्स लिहू शकतो. कोणकोणते 3 टाइम लिहू शकतो बघा, हे आय जे आहे हे 3 टाइम लिहिता येतं, त्यानंतर एक्स 3 टाइम लिहिता येतं, सी 3 टाइम लिहिता येतं, एम 3 टाइम लिहिता येतं, हे लक्षात ठेवा. बाकीचे 3 टाइम लिहिता येत नाही, व्ही 3 टाइम येत नाही, एल 3 टाइम येत नाही, डी 3 टाइम येत नाही, पण बाकीचे 3 टाइम लिहितात. तर मग 300 काय, सी 3 टाइम, सी 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 इट इज अ 300 बरं. आता 400 लिहायचं तर मग 400 आला बघा प्रॉब्लेम, कारण सी आपण 4 टाइम लिहू शकत नाही, पण आपल्याकडे एक रूल आहे मागं यायचा, म्हणजे 1000 किती आहे, डी म्हणजे 1000 आहे, सॉरी डी म्हणजे 500. मग ह्या 500 जर आपण 100 वजा केले तर आपल्याला काय मिळणार आहे, 400. मग 500 - 100 पण लिहायचं कसं, हे समोर लिहिता येईल का, नाही, तर आपल्याला लिहायचं आहे सी डी, सी म्हणजे मागं. आणि लक्षात ठेवा रोमन न्यूमरल्समध्ये जेव्हा आपण संख्या मोठ्या संख्येच्या मागं लिहितो तेव्हा सबट्रॅक्शन होतं, आणि जर संख्या पुढं लिहिली तर काय होतं, जर इकडे असं लिहिलं डी सी तर हे आहे 400, पण हे असेल 600,
म्हणजे हे होतं ॲड. नंबर पलीकड लिहिला तर ॲड होतो, मागे लिहिला तर सबट्रॅक्ट होतो. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. मग हे 400 आहे. काय आहे 400? सी डी. तर आपण पुढचा एक नंबर घेऊ यामध्ये, 469. आता बघा बरं, सिम्पली मला सांगा 400 काय आहे तुमच्या लक्षात आहे? सी डी. मग आपण घेतलं 400 सी डी. 60 काय असतं? 60 50 आणि 10 आहे. मग 50 एल, त्यानंतर 10 हे एक्स, आणि 9 कसं लिहितात? 9 लिहितात आय एक्स. तर अशा पद्धतीने हा झाला 469. किती मिनिट झाले रमेश? लाल लंगा दिसतो. हां, तर नेक्स्ट नंबर आपण घेऊ 500. सिम्पली 500 म्हणजे डी आहे. पण आपल्याला जर 526 लिहायचं असेल, काय लिहायचं आहे? 526. तर कसं होणार? 500 डी, 20 एक्स एक्स, आणि 6 व्ही आय. अशा पद्धतीनं आहे 526. आता मला लिहायचं आहे 674. बघा बरं, 600 काय करणार? मग डी, डीच्या पलीकड 100 वाढवायचं, म्हणजे सी. 70 म्हणजे कोण? एल म्हणजे 50 प्लस एक्स किती झाले? हे दोन्ही मिळून 600, आणि हे 70. आता 4 पाहिजे म्हणजे आय एक, सॉरी, आणि मग आय आणि व्ही, हे झालं 4, म्हणजे 674. 800 बघू बरं, 852. 800 डी सी 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 किती झालं? 850 एल आणि 2 आय आय. समजतं तुम्हाला मित्रांनो? आता एक शेवटचा मुद्दा याच्यामध्ये, आपलं 800 यायला लागलं, 700 यायला लागलं. आता 900 एक प्रॉब्लेम आहे. 900 बघून घेऊ. 900 काय करावं लागतं आपल्याला? आपण 900 डी आणि 4 तर लिहू शकत नाही. त्यासाठी आपल्याला हे सी मायनस करायचे आहेत यममधून. यम म्हणजे 1000, सी मायनस केले तर हे झाले 900. आता आपल्याला लिहायचं आहे 964. तर कसं लिहिणार? 900 सी यम, हे झालं 960 एल एक्स, म्हणजे 60 आणि 4 म्हणजे आय व्ही. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं आपल्याला जे नंबर्स असतात ते या ठिकाणी 90 पासून 1000 लिहायचे आहेत. तर हे नंबर तुम्ही लिहायचं, तुम्हाला समजलं असेल, रूल्ससुद्धा समजले असतील अशी आशा करतो. व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुम्ही मॅथमित्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलंच असेल, केलं नसेल तर काही घाई नाही आहे, निवांत सबस्क्राईब करा. धन्यवाद. मॅथमित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेल आयकॉन हिट करा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल.